नमस्कार। अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आई तुळजा भवानीचे उपासक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जयंत राजा लोककल्याणकारी राजा परजयी दक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतले माणसाला जगावं कसे असे शिकवल्यानंतर याच मातीतले माणसाला स्वतःचं शेवटपर्यंत लढावं कसे असे शिकवणारे धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे आणि जो पचारण करतो त्या विषयात गुरगुरल्याशिवाय राहत नाही असं म्हणणारे संविधानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो। आज या ठिकाणी आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शिवसेनेने एक जाहीर निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि जे हे मोर्चा आहे ते या सरकारने जे मोठा प्रकल्प या ठिकाणी आलेला होता ते गुजरातनं आलेले यासाठी या भूमिपुत्रांना जे रोजगार मिळायचं होतं ते रोजगार आता गुजरातच्या लोकांना मिळणार आहे म्हणून आज या शिवसैनिकांनी पुकारलेला हा मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आमचे शिवसेना प्रमुख सरसेनापती इंदुरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या भूमिपुत्रांना रोजगारासाठी किती कष्ट केलेला आहे, या भूमिपुत्रांना रोजगार मिळावा त्यांचे अडचण पूर्ण व्हावे दूर व्हावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केला होता। परंतु आज मला या ठिकाणी शिंदे साहेबांना विचारायचं आहे की जर तुम्ही म्हणतात की आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे तर बाळासाहेबांनी नेहमी महाराष्ट्र वाढवण्यासाठी प्रयत्न केला पण तुम्ही हा प्रकल्प गुजरातनं आलेलं तुम्ही महाराष्ट्राचे आहे का गुजरातचे हे प्रश्न हा महाराष्ट्राची जनता आपल्याला विचारते म्हणून मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचे की हा फक्त शिवसेनेचा प्रश्न नाही आहे, या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे। सर्व व्यक्तींनी उठलं पाहिजे, सत्य व्यक्तींनी आपलं जागलं पाहिजे। जर आज आपण झोपले तर आयुष्यभर आपल्यावर असंच करणारे आज छत्रपती शिवाजी महाराज हे कधी दिल्लीचे तख्तासमोर झुकले नाही, कुठलाही आदिलशाह असो निजामशाह असो कुतुबशाह असो यांच्या समोर झुकले नाही। परंतु या महाराष्ट्राचे आज शिंदे सरकार हा शाहच्या पुढं झुकलेली आहे आपल्याला दिसतंय, परंतु ऐकून घ्या आज महाराष्ट्राची जनता पेटलेली आहे। हा महाराष्ट्राची जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे। आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, मी त्यांच्या मनापासून मनापर्यंत आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर की तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।